नमस्कार। कुरियर सदा मंगलमच्या आजच्या या 7व्या व्याख्यानात पुन्हा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। कुरियर सदा मंगलम या टेलिग्राम समूहाची आजची सदस्य संख्या 400 स्पर्श करायला आतुर आहे आणि माझ्यावर या टेलिग्राम समूहावर विश्वास टाकल्याबद्दल तुम्हा सर्व सदस्यांचा मी मनापासून आभार प्रकट करतो। आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो थोडा वेगळा आहे। आजचा विषय आहे अहंकार। याचा कुरियर सदा मंगलमशी किंवा विवाह संस्थेशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडेल, पण हो मी 7-7.5 मिनिटं याच्यावर बोलणार आणि मग आपण पटकन विवाह संस्थेकडे वळूया। आपल्या नेहमीच्या ठरलेल्या वेळात आपण व्याख्यान संपवूया। आजचा विषय आहे अहंकार। अहंकारे नासवले, अहंकारे नागवले, अहंकारे बाटवले पूर्ण जन्मास। अहंकारे नासवले, अहंकारे नागवले, अहंकारे बाटवले पूर्ण जन्मासी अहंकार मन जोर। अहंकार मन जोर, अहंकार आणतो मत्सर, नासले नाद स्वर संगीताचे। अहंकार गळापाश, अहंकार गळापाश, अहंकारे सर्वनाश, अहंकारी भोगतो क्लेश जन्म जन्मांतरीचे। अहंकारे नीती मेली, अहंकारे नीती नेली अवघी बुद्धी भ्रष्ट झाली। अहंकारे नीती नेली अवघी बुद्धी भ्रष्ट झाली, अहंकारे माती केली सद्गुणांची। षड्रिपू सबळ किती अहंकार सेनापती, षड्रिपू सबळ किती अहंकार सेनापती, अहंकारा मूठ माती द्यावी सांगून थकले संत। अहंकारी कंस मेला, अहंकारी कंस मेला, अहंकारी रावण गेला, अहंकार दुर्योधना नडला झाला संहार। ऐकतो तो चक्रपाणी अहंकारी मूढवाणी, ऐकतो तो चक्रपाणी अहंकारी मूढवाणी, विसरतो हा अवगुणी, विसरतो हा अवगुणी सर्व व्यापी दाखले। अहंकारी धर्म नेला, मी म्हणतो निघोनी गेला। अहंकारी धर्म नेला, मी म्हणतो निघोनी गेला, त्याशी ताटीवरी बांधिला हात उपडे ठेवनी। अहंकारी सहस्त्र अवगुणी, अहंकारी सहस्त्र अवगुणी नरकातही पुसेना कुणी, अहंकारी सहस्त्र अवगुणी नरकातही पुसेना कुणी, 84 लक्ष येऊनी भोगत बहु यातना हा अहंकार। मी दोन उदाहरण घेणार आहे। पहिलं उदाहरण आहे अलेक्झांडरचं, सिकंदर। जगाच्या उत्तरेकडून आलेला हा योद्धा सगळं जग जिंकायच्या अपेक्षेने आला होता। खूप सारा भूभाग त्याने काबीजही केला, परंतु 32व्या वर्षी, केवळ 32व्या वर्षी दुर्धर व्याधीने त्याला घेरलं आणि मरण पंथाला लागला सिकंदर। शेवटल्या घटकेला त्याचे गुरु अरिस्टॉटल, अरस्तू त्याच्या डोक्याशी होते। त्यांनाही जाणवत होतं आपला शिष्य फार लवकर निघालाय, पण इलाज नव्हता। त्याने सिकंदरला विचारलं, का रे बाबा शेवटची इच्छा काय? सिकंदर म्हणला, मी जेवढे जळजवाहेर लुटून आणला आहे तो सर्व खजिना मला जेव्हा माझा मृतदेह पुरण्यासाठी नेण्यात येईल तेव्हा सगळा खजिना उधळून टाका आणि मला बंद शवपेटीत नेऊ नका, मला खुल्या शवपेटीत द्या, माझं प्रेत खुलं ठेवा आणि माझे दोन्ही हात असे मोकळे राहू दे, आकाशाकडे राहू दे, लोकांना कळू दे की जो माणूस संपत्तीच्या इतक्या मागे लागला, आयुष्यभर लुटत राहिला, तो जाताना रिकाम्या हाताने गेला, खाली हात आया है खाली हात जाएगा। दुसरं उदाहरण धृतराष्ट्राचं। मोठा भारताचा सम्राट ज्याच्यामुळे महाभारत घडलं, महाभारताच्या केंद्रस्थानी तो आहे, कारण त्याच्या अंधप्रेमामुळे, मुलाच्या अंधप्रेमामुळे संपूर्ण महाभारत घडलं, असा धृतराष्ट्र। केवढा मोठा सम्राट, 100 मुलं, केवढा बलशाली, शक्ती तर इतकी की जेव्हा भीमाला भेटायला बोलवलं तेव्हा कृष्णाने दगडाची मूर्ती त्याच्यासमोर उभी केली की तो भीमाला मिठी मारणार होता, त्यांनी दगडाच्या मूर्तीला मिठी मारली आणि त्या दगडाच्या मूर्तीचा अक्षरशः बारीक बारीक तुकडे झाले, एवढी एवढी शक्ती त्याच्यामध्ये। असा धृतराष्ट्र जेव्हा 100 कौरव मेले तेव्हा पांडवांच्या आश्रय आला, पांडवांच्या आश्रयाला आला, जेवणाच्या वेळेस भीम रोज त्याच्यासमोर यायचा, रोज, काका मी तुझे 100 पुत्र मारले बरं का, मी
कोणत्या बापाला आपल्या मुलांच्या मृत्यूबल्लाला ऐकून दोन घास पोटात जातील सांगा? कुणाला शक्य नाही, धृतराष्ट्राही शक्य नाही. शक्तिशाली धृतराष्ट्र वाळून असा असा बारीक झाला हो. काय सांगा महाराज, रडाल अक्षरशः रोज रडायचा ढसा ढसा. जेवताना भीम असं बोलायचा त्याने. आता त्यातला त्यात युधिष्ठिर चांगला ना धर्मराज, त्याने विचारणा केली, काय काका काय कमी का इथे वाळताय अगदी, खाणं पिणं धड चाललंय ना. रडला धृतराष्ट्र अक्षरशः रडला, म्हणला की काय सांगावं, तो भीम मला म्हणतो मी तुझ्या पोरांना मारला, अरे कोणाला कोणाच्या पोटात घास जाईल असं ऐकल्यानंतर. युधिष्ठिरने समजवलं, भीमा ते काका आहे, काही कसेही असले तरी ते आपले काका आहे असं बोलायचं नाही. जेवताना ते अजिबात बोलू नये, तुला ठाऊक नाही का? भीमाने ते मानलं. दादा म्हणला नाही जेवताना बोलायचं नाही, मग जेवताना बोलणार नाही. तो पानावर तो बसायला आला की त्याला म्हणायचं, ए तुझं जेवण सुरू होणार आहे, पण तुझ्या मोठ्याला दुर्योधनाला मांडी फोडून मारलंय मी, दुःशासनाला मारलंय मी मांडी फोडून. कंटाळला नाही राहवलं गेलं. युधिष्ठिर एका रात्री निघाला, कुठेतरी मन मानेल तिथे चालू लागला. त्याला दिवस काय आणि रात्र काय एकसारखंच होतं युधिष्ठिराला, पण तो चालायला लागला आणि अक्षरशः थकून गेला. पोटात अन्न नाही, अक्षरशः तर घेरी आली त्याला आणि समोर एक झाड आलं, त्याला दिसलं नाही पण ते आलं, त्याला तो आपटला आणि त्याने झाडालाच मिठी मारली. इतका पापी होता धृतराष्ट्र की त्याच्या मिठी मारण्याने ते झाडाला आग लागली, ते झाड जळून खाक झालं आणि त्याच्यातच एवढा मोठा सम्राट, महाभारताचा सम्राट जळून खाक झाला. मंडळी, अहंकार शेवटी नाशास कारणीभूत होतो हे कितीतरी उदाहरणांनी स्पष्ट झालंय ना. पण तरीही मी म्हणणाऱ्यांना नडलाय अहंकार, पण आमचं काय म्हणणं आहे? या लोकांसमोर आपण कुठे आहोत? सिकंदरासमोर, युधिष्ठिरासमोर, रावण गेला, कंस गेला, कुठे आहोत आपण? आणि आम्ही काय म्हणतो, तीन फ्लॅट्स आहे माझे, तीन, एक पुण्याला, एक मुंबईला, एक नागपूरला, इंदोरला फार्म हाऊस आहे, तीन BMW गाड्या आहेत. माझ्या मुलासाठी तोला मुलाचं स्थळ तर हवं ना. अरे राजा, एवढं कमवून बसलायस, चार पिढ्या तरी खाल्लं तरी संपणार नाही, आणखीन तुला आणून कुठे कुठे ठेवणार आहेस तू? किंवा एखादी मुलगी नाही, नॉर्मली मुलीची आई. हां, माझ्या मुलीला तर काय 12 लाखाचं पॅकेज आहे, तिच्यासाठी किमान 18 लाखाचं तर हवं ना. अगं माते, तुझ्या मुलीला संसार करणारे की नुसतंच नोकरी करून पैसे भरणारे? आणि मग सासरे बुवा होता काय, एक लक्षात घ्या, अशी जेव्हा सून तुम्ही आणता ना, एक दिवस ही तुम्हाला नक्की सांगेल, पप्पा जो चिवडा खाताय ना तो माझ्या पगारात आणलेला आहे बरं का, जरा दपून खायचं. किंवा तुमचं घर असेल तर तुम्ही राहा इथे, आम्ही आमच्या घरात चाललो. असंच मुलींच्या बाबतीत त्यांनी सुद्धा नीट विचार करायला पाहिजे. नुसतं पॅकेज 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 कराल तर एक दिवशी नक्की नक्की नवरा म्हणेल, तुझ्यावर नाही, तू माझ्यावर प्रेम नाही केलंस, तू पॅकेजवर प्रेम केलंस, नक्की असंच होईल ना. तेव्हा मंडळी चांगली चांगली सून घरात आणा, जिथे चांगली माणसं घरात आणा, कसलं कशाच्या मागे लागतं सारखं सारखं. अहंकार होतो नाश सांगूनही थकले संत, सगळे थकलेले आहेत, तरीही आम्ही त्याच्याच मागे जातो आहोत. पुन्हा पुन्हा मोह कमी होऊ दे. षड्रिपूमधून काम क्रोध मोह हे तीन तर एक नैसर्गिक गुण आहेत त्यांचे, ते तर येतीलच आपल्या आयुष्यात, परंतु लोभ मद आणि मत्सर हे तीन जर सोडले ना तरी आपण बरेचसे सुखी होऊ शकू. या मंडळी, आजचं प्रवचन जरा जास्तच गहिरं झालंय असं मला वाटतं, मला क्षमा करा, मी फार लहान आहे तुमच्या तोडीमुळं, तुमच्या तोला मोलाचा नाही, तरी पण मी जे गेले काही महिने पाहतो ते त्याबद्दल काही सांगावंसं वाटलं, जे अनुभव ऐकतो आहोत त्यांच्याबद्दल काही सांगावंसं वाटलं, मला क्षमा करा उदार मनाने, मी फार लहान आहे, तेव्हा जर काही कमी जास्त बोललं असेल तर मला खरं क्षमा करा. पुढल्या आठवड्यात लवकरच भेटूया. डॉक्टर श्रीकांत तारेला रजा द्या. नमस्कार.